नमस्कार, इजी न्यूज साठी मी निरंजन, एका विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। राहुल गांधींची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रामध्ये 8 तारखेला आली आणि ती आता महाराष्ट्र पार करून 20 तारखेला महाराष्ट्राच्या पलीकडे मध्य प्रदेशमध्ये जाईल। आणि या भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने अनेक प्रश्न, काही वाद, काही प्रश्नचिन्ह या भारत जोडो यात्रेच्या उद्दिष्टांवरती सुद्धा उभी केली जात आहेत, जी विशेषतः अर्थातच भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या दोन संघटनांचा जो भक्त संप्रदाय आहे यांच्यातर्फे हे उभे केले जात आहे। त्यातला पहिला हा एक भाग आहे की ही यात्रा ही भारत जोडोसाठी नसून ही राजकीय उद्दिष्टाने प्रेरित आहे। आता याच्यातला समजून घेण्यासारखा मुद्दा हा आहे की राजकीय उद्दिष्टांनी प्रेरित जर का ही यात्रा असती तर ती सध्या निवडणूक होऊ घातलेल्या गुजरात आणि हिमाचल प्रदेश या दोन राज्यांमध्ये पहिल्यांदा गेली असती। इथं त्यांचा सगळा यात्रेचा फोकस राहिला असता। असं न करता ही उर्वरित भारतामधून प्रवास करते, याचाच अर्थ ही फक्त राजकीय उद्दिष्टांनी प्रेरित अशी ही यात्रा नाही। इलेक्ट्रल ज्याला आपण म्हटलं जातं, निवडणुकीच्या भोवती फिरणारा उद्दिष्ट तर निश्चितच या यात्रेचं आता नाही आहे, हे आपण खात्रीने म्हणू शकतो। याच्या व्यतिरिक्त एक आक्षेप असा आहे की राहुल गांधींनी, जसं नरेंद्र मोदींची 2014 साली एक इमेज बिल्डिंगची प्रक्रिया झाली होती देशभरामध्ये, तशी राहुल गांधींनी स्वतःच्या इमेज बिल्डिंगसाठी म्हणून ही यात्रा काढली। आता यात महत्वाचा भाग हा आहे की नरेंद्र मोदींची 2014 सालची जी काही प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात होता त्यात नरेंद्र मोदींचे स्वतःचे काही कष्ट किंवा मेहनत नव्हती। ती संपूर्णपणे विकत घेतलेल्या प्रसारमाध्यमं आणि भाड्याने घेतलेल्या जाहिरात एजन्सी यांच्या मार्फत ती संपूर्ण प्रतिमा बनवण्याचा प्रयत्न केला जातो। आता राहुल गांधी स्वतःच्या मेहनतीने, स्वतःच्या कष्टाने ही जर होत असेल तर ती प्रतिमा त्यांच्या स्वतःच्या मेहनतीने होते। यात महत्वाची गोष्ट ही आहे की या आत्ताच्या पहिल्या या टप्प्यामध्ये काश्मीर, कन्याकुमारी ते काश्मीर असा संपूर्ण 3650 किलोमीटरचा प्रवास ते पायी करत आहेत। रोज 30-35 किलोमीटर पायी चालून हा प्रवास करत आहेत। या प्रवासादरम्यान, या रोजच्या पदयात्रेच्या दरम्यान अनेक क्षेत्रामधल्या, म्हणजे अगदी कल्चर टू अॅग्रीकल्चर या प्रत्येक क्षेत्रामधल्या विविध प्रकारच्या लोकांना ते प्रत्यक्ष भेटतायत, त्यांच्याबरोबर इंटरॅक्शन करतायत, त्यांचे प्रश्न, त्यांच्या समस्या, त्यांच्या क्षेत्रांमधली प्रगती ही कशी साधता येऊ शकते याबद्दल त्यांच्याशी चर्चा करतायत। मग ते अभिनेते असतील, ते दिग्दर्शक असतील, ते कलाकार असतील, ते संगीतकार असतील, यांच्यापासून ते शेतकरी, विद्यार्थी, बेरोजगार तरुण, इंजिनियर्स, उद्योजक, डॉक्टर्स, आर्किटेक्ट्स, वकील या प्रत्येक सेक्शन्सला समाजामधल्या ते भेटण्याचा प्रयत्न करतायत, त्यांच्याशी त्यांच्या समस्या जाणण्याचा प्रयत्न करतायत। आणि एरवी इतर यात्रांमध्ये आपण जसं बघितलं, म्हणजे भारतामध्ये अनेक राजकीय यात्रा झाल्या, लालकृष्ण अडवाणींची रथयात्रा असेल ती तर भारतामध्ये खरोखर दोन धर्मांमध्ये विभाजन करण्यासाठी म्हणूनच केलेली यात्रा होती। आणि गेली 8 वर्ष नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून या देशामध्ये जात, धर्म, पंथ, लिंग, भाषा अशा अनेक प्रकारच्या भेदाभेद, श्रीमंत, गरीब, शिक्षित, अशिक्षित अशा अनेक प्रकारच्या डिव्हिजन्स निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाताना दिसतोय आणि खूप भयंकर पातळीवरती तो प्रयत्न होताना दिसतोय। अशा पार्श्वभूमीवर राहुल गांधी देशभर भारत जोडो म्हणून निघाले, जिथं त्यांना दुःखाशी दुःख जोडून घ्यायचंय, सुखाशी सुख जोडायचंय, आनंदाशी आनंद जोडून द्यायचा आहे, संस्कृतीशी संस्कृती जोडून द्यायची आहे। आणि याचं प्रतिबिंब रोज त्यांच्या यात्रेचे जे वेगवेगळे व्हिडिओज, जे फोटोग्राफ्स किंवा त्यांची चर्चा वेगवेगळ्या सेक्शन्स बरोबर केलेली ही जी येते आहे सोशल मीडियावरती, त्यातून हे समजतंय प्रसारमाध्यमांनी जवळजवळ, म्हणजे प्रमुख ज्याला आपण म्हणून मेन स्ट्रीम मीडिया यांनी तर त्याच्यावरती जवळजवळ पूर्ण ब्लँकेट बॅन केलाय असं आत्ता चित्र आहे। पण तरीही लोकांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रियेवरून हे लक्षात येतंय की थेट सामान्य माणसाशी ही यात्रा स्वतःला जोडून घेते, राहुल गांधी स्वतःला जोडून घेत आहेत। 8 तारखेला महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेला ती यात्रा शिरली त्यावेळेला मीही त्या यात्रेला उपस्थित राहण्यासाठी, आणि हा जो सगळा जनसागर आपल्याला दिसतोय, म्हणजे केरळपासून सुरुवात झालेली आणि महाराष्ट्रापर्यंत 5 राज्यांमध्ये प्रवास करून, पदयात्रा करून ही यात्रा पोहोचली, आणि हा जो अफाट जनसागर त्याच्यामध्ये दिसतोय, या जनसागरामधला एक थेंब बनण्यासाठी म्हणून त्यावेळेला मी तिथे गेलो होतो। आणि माझीही त्यांच्याशी भेट झाली, त्यांच्याबरोबर चर्चा झाली, बऱ्याच विषयांवरती इनफॅक्ट चर्चा झाली। आणि त्याही वेळेला हेच जाणवलं की या माणसाला खरोखर, कारण मी त्यांना एक प्रश्न असा विचारला होता की या यात्रेमध्ये कोण कोण सामील होऊ शकतं,
हा मी प्रश्न जेव्हा त्यांना विचारला तेव्हा त्यांनी सांगितलं की या ज्या रस्त्यावरती मी चालतोय देशात तो रस्ता या देशातल्या कोणाच्याही मालकीचा नाही, कुठल्याही व्यक्तीच्या मालकीचा नाही, कुठल्याही संघटनेच्या मालकीचा नाही, कुठल्याही पक्षाचा मालकीचा नाही। तो रस्ता या देशातल्या सर्वसामान्य माणसाच्या मालकीचा आहे। आणि ज्या ज्या सर्वसामान्य माणसाला असं वाटतं की हा भारत जोडला गेला पाहिजे, हा भारत एकसंध राहायला हवा, या भारतातली माणसं यांची हृदय ही एकमेकाशी जोडली गेली पाहिजेत, भावनेनी असतील, तर त्या प्रत्येकाला या यात्रेमध्ये सामील होण्याचा अधिकार आहे, त्या प्रत्येकाला याच्यामध्ये समावेश तो त्याचा सहभाग याच्यामध्ये घेऊ शकतो। तर यावरूनच हे समजतं आपल्याला खरं की या यात्रेचं उद्दिष्ट हे अत्यंत शुद्ध आहे। आता उघड आहे की ज्या ज्या ठिकाणी यात्रा थांबते त्या ठिकाणी एक 15 मिनिटाच्या आसपास ते रात्रीच्या मुक्कामाच्या आधी हे लोकांशी थेट संवाद साधण्याचा प्रयत्न करतात आणि साहजिक थेट संवाद साधत असताना या यात्रेचं उद्दिष्ट सांगत असताना त्यांना हे सांगावं लागतं की आता काय काय समस्या आहेत। म्हणजे चीननी भारताची 2000 स्क्वेअर किलोमीटर एवढी जमीन ताब्यामध्ये घेतलेली आहे पण सरकार काही करत नाहीये, कोट्यावधी बेरोजगार या देशामध्ये निर्माण होत आहेत, जुने बेरोजगार आहेत त्याच्यामध्ये नव्याने बेरोजगारी निर्माण होते, असलेल्यांच्या नोकऱ्या जात आहेत, महाराष्ट्रासारख्या राज्यामधले उद्योग इतर राज्यांमध्ये पळवण्याचा प्रयत्न केला जातोय, शेतकरी पूर्णपणे वाऱ्यावर सोडून दिलेल्या अवस्थेमध्ये आहे, विद्यार्थ्यांना अनेक प्रकारच्या अडचणी येत आहेत, त्यांच्या अभ्यासक्रमांमध्ये होत असलेले चुकीचे बदल इथपासून ते शाळा बंद करण्यापर्यंतचे निर्णय असतील, अशा अनेक प्रकारच्या समस्या विद्यार्थ्यांच्या आहेत, त्यांच्याशी ते बोलण्याचा प्रयत्न करतायत, खेळाडूंच्या समस्या आहेत, या सगळ्या समस्या ते जाणून घेण्याचा प्रयत्न करतात, पत्रकारांशी बोलण्याचा त्यांनी प्रयत्न केला की पत्रकारांना सुद्धा काय अडचणी येत आहेत, कारण प्रत्येक वेळेला असं तर नाहीये नक्कीचपणे की सगळ्याच्या सर्व पत्रकार हे विकले गेलेले आहेत, काही जणांना आजही निष्पक्षपणाने लोकांपर्यंत सत्य पोहोचवण्याची इच्छा आहे, पण ते सत्य पोहोचवण्यासाठी झारीमध्ये कुठले शुक्राचार्य बसलेले आहेत हेही लोकांना सांगणं गरजेचं आहे, ते त्यांना समजून घेणं गरजेचं आहे आणि मग त्यावरती काय काय मार्ग काढता येतील याचाही विचार विमर्श ते करतात, त्यांच्याबरोबर ही चर्चा करतात। एक खूप महत्वाची गोष्ट जी जाणवली की ते या चर्चेचा निष्कर्ष लोकांवर सोडून देत आहेत। एक चर्चा मला त्या सगळ्या काळामध्ये यात्रेच्या दरम्यान बघायला जी मिळाली होती की अनेक शेतकरी अनेक व्यापारी छोटे व्यापारी तिथे आलेले होते आणि ते त्यांना समस्या सांगण्याचा प्रयत्न करत होते आणि त्यांनी त्यावेळेला विचारलं की या हे सगळे प्रकार कधीपासून सुरू झाले, हे केव्हा सगळे प्रकार सुरू झाले, व्यापाऱ्यांच्या समस्या होत्या, वेगवेगळ्या आयटम्स वेगवेगळ्या टॅक्स लॅबमध्ये आहेत, आमचा टर्नओव्हर 25 लाखाचा नाही आहे त्यामुळे आम्हाला ब्रँडेड आयटम्स मिळायला मुश्किल होते, कारण 25 लाखाचा टर्नओव्हर नसल्यामुळे जीएसटीमध्ये रजिस्ट्रेशन नाही आणि मग डिस्ट्रीब्युटर पाठवायला तयार होत नाही, तर अशा अनेक समस्या व्यापाऱ्यांच्या होत्या। दर 3 महिने रिटर्न्स फाईल करायचे आणि तेवढा टर्नओव्हर झालेला नसतो, तेवढा प्रॉफिट झालेला नसतो, पण रिटर्न द्यावा लागत असतो आणि प्रत्येक 3 महिन्यानंतर रिटर्नसाठीची फी भरावी लागत असते, जो कोण चार्टर्ड अकाउंटंटच्या मार्फत ते करत असते, अशा अनेक समस्या होत्या। त्यांनी त्यांना विचारलं हे कधीपासून व्हायला लागले आणि मग हे कसं दुरुस्त होऊ शकतं, तर त्या लोकांकडून प्रतिक्रिया आली की जीएसटीच्या कायद्यामध्ये दुरुस्ती व्हायला पाहिजे, मग ही कायद्यामधली दुरुस्ती कशी होऊ शकते आणि मग लोक निरुत्तर होतात। हा प्रश्न राहुल गांधी जेव्हा विचारतात की या कायद्यामध्ये दुरुस्ती कशा प्रकारे होऊ शकते त्यावेळेला लोक निरुत्तर होतात आणि मला असं वाटतं की लोक निरुत्तर होऊन लोक अंतर्मुख होतील आणि लोक अंतर्मुख होऊन लोक विचार करतील आणि या निष्कर्षाला येतील की सध्या आहे हे सरकार आपल्याला वेळप्रसंगी बदलावं लागेल, तरच कदाचित या सगळ्या गोष्टी ज्या समस्या नव्यानं निर्माण झालेल्या आहेत, म्हणजे आधीच्या सुटलेल्या नाहीतच पण नव्यानं निर्माण झालेल्या समस्या, या येणाऱ्या काळामध्ये सरकार जर बदललं तर कदाचित सुटू शकतील, हा लोकांना विश्वास वाटतोय। आणि मला खूप महत्वाची गोष्ट ही वाटते की या यात्रेच्या दरम्यान या यात्रेच्या निमित्तानं खरोखर हे चित्र पाहायला मिळतंय की लोक आपापल्या मधले सर्व भेदाभेद, जात धर्म पंथ लिंग भाषा श्रीमंती गरिबी हे सगळं विसरून एकमेकाच्या जवळ येतात, हे अनेक ठिकाणी बघायला मिळालं। लोकांचं सामान्य माणसाचं किती प्रेम असतं, म्हणजे मी ज्या वेळेला त्या कॅम्पला गेलेलो होतो त्यावेळेला त्या कॅम्पच्या गेटच्या बाहेर 70-80 महिला बसलेल्या होत्या आणि त्या 70-80 महिला लांबून कुठून तरी आलेल्या होत्या, तिथं ग्रामीण भागातल्या महिला अनवाणी पायाने आल्या होत्या। तर मी त्यांना विचारलं तुम्ही इथं का बरं आला, तर त्या म्हणे की साहेबाला भेटायला आलो। म्हटलं कुठून आला, तर म्हणे आम्ही आमचं गाव एक 4 गाव पलीकडे आमचं गाव आहे तिथपासून आम्ही आलो। तर म्हटलं कशा आला, तर म्हणे अर्थात पायी पायीच आम्ही आलो, कारण तसेही रस्ते पोलिसांनी सर्वच 15-15 किलोमीटर लांबीचे बंद करून टाकलेले होते। त्यावेळेला मी त्यांना म्हटलं की कोण साहेबाला तुम्ही भेटायला आला, तर ते म्हणले की
आधी त्यांनी सांगितलं राहुल गांधी, मग मी विचारलं कोण राहुल गांधी, तर ती बाई अशी माझ्याकडे रोखून पाहत म्हणाली की इंदिरा गांधीचा नातू आलाय त्याला बघायला आम्ही आलो. तर म्हटलं फक्त त्याला बघायला तुम्ही पाच गावं ओलांडून पायी पायी चालत आला तिथपर्यंत? तर त्या ती बाई इतकी चिडली आणि मला म्हटली तुला माहिती आहे का की तो किती लांबून पायी चालत आलाय. आणि हे जे कनेक्शन आहे, हे जे सर्वसामान्य माणसाशी निर्माण झालेलं कनेक्शन आहे, हे कनेक्शनच कदाचित या देशामध्ये धोक्यात आलेली लोकशाही वाचवू शकेल. माझी मनोमन ही इच्छा आहे की ही भारत जोडो यात्रा अत्यंत यशस्वी व्हावी. हे जे इमोशनल कनेक्शन निर्माण होण्याचा प्रयत्न होतोय, हे इमोशनल कनेक्शन इस्टॅब्लिश होणं खूप गरजेचं आहे. आणि इमोशनल कनेक्शन जर इस्टॅब्लिश झालं तर डेफिनेटली या देशामध्ये सत्तेत बदल होताना दिसेल. एकाने मला चेष्टेने असं विचारलं होतं की असं इमोशनल कनेक्शननी काय होतं, कारण हे निघून गेल्यानंतर ते इमोशनल कनेक्शन राहील का? तर त्याला मी असं सांगितलं की भारताची आता वर्ल्ड कपमध्ये मॅच झाली आणि भारत इंग्लंड समोर हरला, बरोबर ना? इंग्लंडने हरवलं. तर म्हणे हो हरवलं. म्हटलं मग आनंद झाला का दुःख झालं? तर तो म्हणे दुःख झालं. म्हटलं आणि भारत जिंकला असता तर काय झालं असतं? आनंद झाला असता. तर मग मी त्याला म्हटलं पण मग ही टीम तर भारताची नाहीच आहे, ही टीम बीसीसीआय नावाच्या एका प्रायव्हेट बोर्डची, बोर्ड फॉर द क्रिकेट कंट्रोल ऑफ इंडिया, या एका प्रायव्हेट बोर्डची आहे. हॉकीची टीम भारताची टीम आहे असं मी म्हणू शकेन, पण क्रिकेटची टीम भारताची टीम मी असं कसं काय म्हणू, कारण ती प्रायव्हेटली एका संघटनेतर्फे चालवली जाणारी ही टीम आहे. पण तरीही असं वाटतं ती बीसीसीआयची टीम जिंकली तरी असं वाटतं भारत जिंकलाय, बीसीसीआयची टीम हरली तर असं वाटतं की भारत हरलाय. या खेळाडूंपैकी एकालाही आपण भेटलेलो नसतो तरीही त्यांच्याबरोबर आपलं इमोशनल कनेक्ट झालेलं असतं, आणि म्हणून ते विजयी झाले तरी आपण आनंद साजरा करतो, ते पराभूत झाले तर आपल्या डोळ्यात पाणी येतं. आणि हेच इमोशनल कनेक्ट म्हणून महत्वाचं आहे, जे इमोशनल कनेक्ट भारत जोडो यात्रा या यात्रेच्या निमित्तानं लोकांबरोबर प्रस्थापित करते. पुन्हा एकदा माझ्यातर्फे आणि भारत एकत्र एकसंध राहायला हवा असं वाटणाऱ्या प्रत्येकातर्फे या भारत जोडो यात्रेसाठी इंडी न्यूजतर्फे अगदी मनपूर्वक भरभरून शुभेच्छा. और मैं हर आदिवासी युवा से कहना चाहता हूं, आप वनवासी नहीं हो, आप आदिवासी हो और आप ओरिजिनल मालिक हो इस देश के.